अनेकांचे लक्ष लागलेल्या मोहोळ अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी दिल्याचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली. मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार यशवंत माने यांना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात कोण याकडे सर्वांचे लक्ष होते. या विधानसभा मतदारसंघात संजय क्षीरसागर, माजी आमदार रमेश कदम, शिवसेनेचे राजू खरे अशी अनेकांची नावे होती. यामध्ये राजू खरे यांचे नाव फायनल झाले असेही चर्चा ऐकण्यास मिळाली. परंतु रविवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवाराच्या नावाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता उमेश पाटील यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. रमेश कदम यांनी 2019 विधानसभा निवडणुकीत अपक्ष अर्ज भरूनही त्यांना 25,000 पेक्षा जास्त मते मिळाली होती. तसेच त्यांच्या कन्या सिद्धी कदम यांनीही वडिलांसाठी या मतदारसंघात सर्व गावे फिरून प्रचार केला होता, त्यामुळे हा चेहरा सर्वांच्या लक्षात राहणार आहे. या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स. आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील. HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य. 100% रिसेल गॅरंटी. इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत. ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना. ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार. त्याची रक्कम 1,000 पुढे कितीही. मजुरीवर 50% सूट देखील मिळेल. पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.